पोलीस कॉन्स्टेबल पदावर असलेल्या प्रियसीच्या कुटुंबाने प्रेमविवाहाला विरोध केल्याने मनावर प्रचंड आघात झालेल्या प्रथमेश गावडे या 22 वर्षांच्या पोलीस कॉन्स्टेबलने 25 ऑक्टोबर रोजी जुवारी पुलावरून उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. याच प्रकरणी त्याची 23 वर्षांची प्रेयसी कॉन्स्टेबल प्रीती बाबू चव्हाण आणि तिची 21 वर्षांची चुलत बहीण तनिष्का अशोक चव्हाण यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. या चुलत बहिणींनी सेवेतून निलंबित केल्याचं समजताच 7 नोव्हेंबर रोजी कोलवाळ तुरुंगातील पाण्याच्या टाकीवरून उडी मारून जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टर उपचार करत आहेत. याच जीवघेण्या प्रेम प्रकरणाचा सविस्तर वेध घेणारा हा खास डिजिटल वृत्तांत. प्रथमेश गावडे हा 22 वर्षांचा तरुण वास्कोच्या रेल्वे पोलीस स्थानकात कॉन्स्टेबल पदावर सेवा बजावत होता, पण प्रेमात अपयश आल्यानं 25 ऑक्टोबर रोजी त्यानं आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यानं आपला जबाब मोबाईलवर रेकॉर्ड करून तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. या जबाबात त्यानं प्रेयसी प्रीती, तिची चुलत बहीण तनिष्का आणि चुलत भाऊ आकाश यांच्यावर गंभीर आरोप केले होते. याच जबाबाच्या आधारे 5 नोव्हेंबर रोजी गुन्हा शाखेनं परवरीत राहणाऱ्या प्रीती आणि तनिष्काला अटक केली होती, तर त्यांचा भाऊ आकाश हा अद्याप पोलिसांना सापडलेला नाहीये. पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीप्रमाणे पोलीस प्रशिक्षण घेत असतानाच 22 वर्षांच्या प्रथमेशचं 23 वर्षांच्या प्रीतीवर प्रेम जडलं होतं. त्यातूनच त्यांनी प्रेमविवाहाचा निर्णय घेतला होता. प्रथमेशच्या आई वडिलांनी त्याला होकार देखील दिला होता, मात्र प्रीतीच्या आई वडिलांनी या विवाहाला नकार दिला होता, त्यामुळं प्रीतीनं प्रथमेशशी बोलणं बंद केलं होतं. प्रीतीशिवाय जीवन जगणं प्रथमेशला कठीण वाटू लागलं, त्यामुळं तो लग्नासाठी प्रयत्न करत होता. यातून त्यांच्यात वाद झाले. या वादातून प्रीतीची चुलत बहीण तनिष्का आणि भाऊ आकाश हे प्रथमेशला रात्री अपरात्री फोन करून प्रीतीशी जवळीक न करण्याची धमकी देत होते. याच मानसिक छळाला कंटाळून शेवटी आत्महत्येचं पाऊल उचलल्याचा जबाब प्रथमेशनं व्हिडिओ दिलाय. प्रथमेशचा व्हिडिओ व्हायरल होताच गुन्हा शाखेनं त्याची गंभीर दखल घेत प्रीती आणि तनिष्का यांना अटक केली होती. तसंच त्यांना सेवेतून निलंबित करण्यासाठी अहवाल पाठवला होता. 7 नोव्हेंबर रोजी त्यांना सेवेतून निलंबित केल्याचं समजल्यानंतर प्रीती आणि तनिष्कानंही कोलवाळ कारागृहात पाण्याच्या टाकीवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. दरम्यान त्यांनी न्यायालयात जामिनासाठी केलेल्या अर्जावर 6 ऑक्टोबर रोजी सुनावणी पूर्ण झाली आहे. यावर 8 ऑक्टोबर रोजी निवाडा होणार आहे. या जामीन अर्जाला सरकारी वकिलांनी विरोध केला आहे, तर संशयिताच्या वकिलांनी युक्तिवाद करताना प्रथमेश याच्यावर गंभीर आरोप केले. प्रथमेश गावडे याने व्हिडिओमध्ये केलेले आरोप खोटे आहेत. त्याची सतावणूक केली जात होती किंवा धमक्या दिल्या जात होत्या, तर त्यानं किंवा त्याच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल का केली नाही. प्रीती आणि त्यांचे प्रेमसंबंध होते, मात्र काही कारणास्तव त्यांच्यात मतभेद झाल्यानं त्यानं प्रीतीला मारहाण केली होती, त्यामुळं तिनं त्याच्याशी असलेले संबंध तोडले होते. त्यानं आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपात काही तथ्य नाही. प्रीती आणि तनिष्का दोघेही परवरीत राहतात, त्यामुळं चौकशीसाठी ते केव्हाही उपलब्ध होऊ शकतात. याच कारणानं त्यांना जामीन मिळावा असा युक्तिवाद त्यांच्या वकिलाने केला आहे. या प्रकरणाचे अपडेट जसे आमच्याकडे येतील तसेच ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं समजून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.